भावानी गाडी घेतलेली सागर काहीच्या काही फॅक्ट आहे, डिस्क्लेमर. हा पुढे त्यांची गाडी घेतलेली, त्याच्यामुळे त्यांच्याकडे आज पार्टी आहे. रूमवाल्याचीच गाडी घेतलीये आणि आम्ही आता चाललोय फार शोधतो. याचं तोंड बघा, हसतो का तरी हा, जरा हस की यार, गाडी घेतली नवीन भावा. आणि आमचे छोटे बंधू अथर्व कालपासून वाट बघतात, मावशी पण वाट बघतीये, पण आम्ही नुसते चलन देतोय त्यांना. आज येतो उद्या, फायनली 2 दिवसानंतर आम्ही आज चाललेलो आहे. आणि माझा अवतार बघू शकता, काल मी 10:30 आलोय, सकाळी 6 उठून शूट साठी गेलोय, एकदम बाजार उठलेला आहे. काय चालू जातोय मी आज ड्रायव्हरने आणली गाडी चौकात, पण काय वाटत नाही आज आम्ही सुखरूप घरी जाऊ. आता असं वाटतं हनुमान चाळीसा लावावी आता आणि ऐकत बसावी. ड्रायव्हर गिअर कडे बघतात, ते हँडल कडे बघतात, ते काय कळलं ना मला. हे देवा, हे प्रभू, हे अंजोम, वाचवा मला. भाऊंनी आलेल्या गाडी घेतली हातामध्ये आणि 4 वेळा गाडी बंद पडलेली आहे, 4 वेळा. मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, वेलकम टू ब्लॉग नंबर 4 of 2024. मी आणि माझा भाऊ आणि काका आम्ही तिघे जण आलोय डिरेक्टली पुण्यावरून पनवेलला. पनवेलला कशासाठी आलोय? हुंडाई शोरूम मध्ये. हुंडाई शोरूम मध्ये आम्ही आलोय ब्रँड न्यू ऑरा बुक करण्यासाठी. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे तुम्हाला, स्टे ट्यून. हे आहे हुंडाईचं पनवेलचं शोरूम. यामध्ये गेल्यानंतर तुम्ही काकांची स्माईल तर पाहू शकता, किती खुश आहेत ते. आम्हाला अशा 3 बॉटल आणि 3 चहा देऊन आमचं मस्तपैकी स्वागत केलं गेलं. आम्ही पुन्हा एकदा बाहेर येऊन गाडीची पाहणी केली, गाडी कशी दिसतीये काय. त्यानंतर मी आणि काकांनी मस्तपैकी अशी एक पोज देत आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि माझ्या भावाने ते शूट केलं. शूट केल्यानंतर आमच्याकडे खूपच टाइम होता, कारण आम्ही सकाळी 11-11:15 दरम्यान आलो होतो आणि जवळ 3:30 होते. काका पण वैतागले होते, कारण गाडीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आम्हाला भेटले नव्हते. सो मी आतमधून हुंडाईचं जे काही शूट होतं ते पण मी ट्राय केलं. अँड तर मी बाहेर जाऊन पण गाडीचं डिफरंट अँगलने थोडंसं शूट करून घेतलं, कारण खूपच टाईम होता आमच्याकडे. ओंकार, काय म्हणणं आहे तुझं या गाडीबद्दल, जरा आम्हाला सांग बरं. तुम्ही नवीन ओरा घेतली आता, जी माझी जेव्हा ना ऑब्विसली, तर तुझं काय म्हणणं याच्याबद्दल? आमच्या भावानी गाडी घेतलेली सागर. काहीच्या काही फॅक्ट आहे, डिस्क्लेमर. हा पुढे त्यांची गाडी घेतलेली, त्याच्यामुळे त्यांच्याकडे आज पार्टी आहे. अरे कशी चालती काय करते, ॲव्हरेज वगैरे मला काहीच माहित नाही, यांना सगळं पूर्ण माहिती आहे. मी अनुभव घेतल्यानंतर आपल्याला कळणार कशी, मग आपण पुढची गाडी पण यांच्या आपल्याला एक्सपिरियन्स आल्यानंतर कळणार आपल्याला कशी कशी. जसं काय मी गाड्या लोकांच्या गाड्यावर ड्रायव्हर घ्यायचं काम करतो, किती ॲव्हरेज आहे काय याला सगळं माहिती आहे, हा कुठे फिरणार आहे. फायनली 4 वाजता हुंडा शोरूमचा जो काही मॅनेजर होता त्याने आमच्याकडे खूप सारा डॉक्युमेंट्सचा असा बंच आणून ठेवला आणि आम्हाला एक्सप्लेन करत होता की हे डॉक्युमेंट त्याचं आहे, ते डॉक्युमेंट त्याचं आहे. आणि फायनली काकांनी जी काही साईन होती इम्पॉर्टंट, ती साईन केली, डॉक्युमेंट साईन सील्ड, अँड आम्ही इथून पुढे निघालो. आम्ही शोरूमवाल्याचीच गाडी घेतली आहे आणि आम्ही आत्ता चाललोय हार शोधतोय, पण हार काही सापडला. सापडलेला आहे मोठे मोठे हार इथे, पण सगळे आर्टिफिशियल हार आहेत. 200-300 रुपये सोडून आम्हाला वाटत नाही इथं हार देतील आम्हाला, वाटत तरी बार्गेनिंग करायचं ट्राय करूयात. गेलो तर होतं मस्त तोंड घेऊन आम्ही की आम्हाला हार भेटेल, पण काही भेटला नाही. तसंच तेच तोंड घेऊन आम्ही मागे आलो. परत मागे आल्यानंतर खूप काही ऐकायला भेटलं, आम्हाला हार भेटला नाही, हे नाही, ते नाही. आम्ही गपचूप ऐकून घेतलं ते ऐकून झाल्यानंतर काकांनी मस्तपैकी गाडीची पूजा केली. गाडीची पूजा झाल्यानंतर आमच्या भावाने पण गाडीची पूजा केली. पूजा झाल्यानंतर काकांनी मस्त नारळ फुटला, तो एकदम असा मधोमध फुटला. गावाकडचे थोडेसे किंवा आपल्या शहरी भागातले असं असतं की मध्ये फुटला की खूप भारी असतं, असं असतं, तसं असतं. अशा प्रकारे तो नारळ फुटला आणि फुटल्यानंतर काकांनी सगळ्या गावाला पेढे वाटले, नॉट सगळ्या गावाला, तिथे जे लोक होते त्या सगळ्यांना पेढे वाटले. मॅनेजरला पण पेढा दिला की त्याने 3 तास आम्हाला गाडीचे डॉक्युमेंट्स लेट दिले आणि गाडी 3 तास आम्हाला लेट हातामध्ये दिल्याबद्दल. त्याच्यानंतर मॅनेजरसोबत ही अशी एक फेक स्माईल देत आम्ही मस्तपैकी एक व्हिडिओ काढला, व्हिडिओ पण काढले, फोटोज पण काढले. आणि जो पडदा उचलायचा कार्यक्रम असतो, पदर म्हणा पडदा म्हणा, आम्ही तो मस्तपैकी असं वरती उचलला, पण नाही माझ्या मनात मला पण उचलायचा आहे तो पदर. सो मी आणि माझ्या भावाने परत पुन्हा एकदा तो पदर उचलला मॅनेजरसोबत, अशी की घेऊन फेक फोटोज काढले आणि मी माझ्या भावासोबत पण काढले. आणि हे त्याच्या असं पोटामध्ये मला कचकणं घालायची होती ती की.
गाडी भेटली आणि आम्ही फायनली पनवेल मधून आता चाललोय खर्चा रस्त्याला, म्हणजे आम्ही आता चाललोय पुण्याला. याचं तोंड बघा, हसतो का तरी हा, जरा हस की यार, गाडी घेतली नवीन भावा. चला गणपती बाप्पा ओरिया. फायनली गाडी हातामध्ये भेटली आणि गाडीचा जो काही एक्सपिरियन्स होता तो मला अनुभवायला भेटला. गाडी एक नंबर आहे, मक्खन आहे. काय ती CNG वर चालते, काय ती पेट्रोलवर चालते, काय त्याचा पिकअप आहे. सो आम्ही आता इथून निघालोय. आमचे 3 डेस्टिनेशन्स असणार आहे. एक पहिलं पुणे, पुण्यामध्ये आम्ही आमच्या रूमवर स्टे करणार आहे. देन सेकंड डेस्टिनेशन असणार आहे सणसवाडी, जिथे आम्ही मामाकडे जाणार आहे. मामाकडे गेल्यानंतर तिथे थोडीशी गाडीची पूजा करणार आहे. आणि थर्ड डेस्टिनेशन जे आहे ते असणार आहे शिरूर, ऑब्व्हियसली माझं घर. घरी जाऊन आम्ही मस्तपैकी गाडीची पूजा वगैरे करणार आहे. तिथे गाडीची पूजा झाल्यानंतर आम्ही जाणार आहे फायनल डेस्टिनेशनला, जे की वडगाव तांदळीला. सणसवाडीला आल्यानंतर मामाने गाडीची पूजा केली, नारळ फोडून आम्ही पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो शिरूरला. शिरूरला पोहोचल्यानंतर हे आमचे शेजारचे काका आहेत, त्यांनी गाडीची पूजा केली आणि मला 1 महिन्याची मदत दिली की तुझी पण गाडी आत्ता आली पाहिजे 1 महिन्यामध्ये. आणि आमच्या छोट्या मंकीला आम्ही बाय करत आम्ही पुढे निघालो. अशा प्रकारे आम्ही गाडी आणलेली आहे पनवेलवरून पुण्याला. पुण्यावरून दुसरा स्टॉप होता आमचा सणसवाडी. सणसवाडीवरून आमचा तिसरा आत्ता स्टॉप होता शिरूर, ऑब्व्हियसली माझ्या घरी, सणसवाडीला मामाच्या घरी. आणि आता तिसरा जो फायनल स्पॉट आहे, आपण चाललोय आता वडगाव तांदळीला, जे की फायनल, जिथे आपल्याला गाडी डिलिव्हर करायची आणि तिथूनच सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. सो काका सणसवाडीला वडगाव तांदळीला राहतात, भाऊ पण वडगाव तांदळीला राहतो. सो आपण आता तिथे जाऊन गाडीची प्रॉपर पूजा करणार आहे. 2 ठिकाणी तर पूजा ऑलरेडी झाली आहे, दोन्ही घरांमध्ये आपण मस्त पूजा केली, पण जी फायनल पूजा आहे. आणि आमचे छोटे बंधू अथर्व कालपासून वाट बघतात, मावशी पण वाट बघतीये, पण आम्ही नुसते चलन देतोय त्यांना, आज येतो उद्या येतो. तर फायनली 2 दिवसानंतर आम्ही आज चाललेलो आहे आणि आता जाऊन गाडीची पूजा करणार आहे. तर गाडीची पूजा पाहत होती स्टेट्यून. गाडीचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि मुंबईवरून एवढा लांब, आपण काल 6 तास ट्राफिक लागली आपल्याला. आम्ही चालवली, ऑब्व्हियसली मीच चालवली म्हणा, बट तुमचा कसा एक्सपिरियन्स होता? मुंबईत गाडी घेतली पाहिजे परत, मुंबईतूनच घेतली पाहिजे ठीक आहे, परत आपण असंच ट्राफिक मध्ये मुंबईवरून पुण्याला येऊ आपण आणि पुण्यावरून परत इकडे जाऊ. कसा एक्सपिरियन्स तुमचा गाडीचा ओव्हरऑल? एकदम सुंदर, एकदम सुंदर. मक्खन सारखी गाडी चालती आहे CNG वर. थोडेसे आम्हाला प्रॉब्लेम येतात CNG आणि पेट्रोल मध्ये शिफ्टिंग करताना. आणि माझा अवतार बघू शकता, काल मी 10:30 आलोय, सकाळी 6 उठून शूट साठी गेलोय, एकदम बाजार उठलेला आहे. आणि आमचे बंधू मस्त फ्रेश आहेत एकदम, आता टकाटक मध्ये गाडी चालवत आहे. काय खुश आहे, नवीन गाडी चालवत आहे. शेठ लोकांनी डायरेक्ट आल्या गाडीवर ताव मारलेला आहे आणि आता भाई मस्त दुनियाच्या काय म्हणतात त्याला, काय कळाला काय चालत जातोय मी आज दादा फाटले दादा वाचवा. भाऊंनी आलेल्या गाडी घेतली हातामध्ये आणि 4 वेळा गाडी बंद ओढलेली आहे, 4 वेळा. ड्रायव्हर सज्ज झालेले आहेत नवीन गाडी चालवायला, पण ड्रायव्हरला कळेनाच गाडी कुठे चालू होती कुठे बंद होती. ड्रायव्हर का म्हणणार तुमचं CNG पेट्रोल याच्यामध्ये ड्रायव्हर खेळत बसला जाता बरोबर. ड्रायव्हरने आणली गाडी चौकात, काय वाटत नाही आज आम्ही सुखरूप घरी जाऊ. आता असं वाटतं हनुमान चाळीसा लावावी आता आणि ऐकत बसावी. ड्रायव्हर गिअर कडे बघतात, ते हँडल कडे बघतात, ते काय कळलं ना मला. हे देवा, हे प्रभू, हे अंजोम वाचवा मला. प्रकारे 70 किलोचा हार आमचे बाबूराव लावतात. चार पदरी कर ना आतमधून तुम्हाला फोन बंद बसला कम टू डे 3 ऑफ ऑरा शूट. तर आज आम्ही चाललो इथंच गावाजवळच एक कारखाना आहे, कारखान्याच्या जवळ मस्त अशी लोकेशन आहे.
तर आता जाऊयात आणि मस्त सनसेट पण आता बऱ्यापैकी खाली 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 येतोय. सो आपण आता मस्त शूट करू. आवरा आवरा काय मस्त शूट लोकेशन आहे. तर आम्ही आलोय आत्ता वडगाव तांदळीमध्ये, इथे एक हा कारखाना आहे समोर. अँड देन दिस इज द लोकेशन. लोकेशन पाहू शकता काय अल्टिमेट आहे. मागे सूर्य आहे, समोर गाडी आहे आणि काय व्ह्यू जबरदस्त येतं आहे. आणि आमच्या बंधूंनी आत्ता जस्ट काच खाली घेतली आहे. वाव अल्टिमेट. तर पाहूयात काय कसे किती शॉट्स येतात ते, कसे येतात ते. बाकी जागा तर अल्टिमेट आहे. गावाकडची जी काही खासियत आहे ती तुम्हाला अशाच ठिकाणी पाहू शकता. Listen up, girl. Ek main aur ek tu hoy kendi, aur hawa mein jadoo hoy kendi, aarzoo bekaboo hoy kendi, samjho saare baat kendi. Kya kar rahe hain? Amcha ya thikane shoot samplele hai. Gaadi che owner main malak Onkar Sonone, gaadi che co-owner Atharv Sonone. Dungan daku naka. Marathi channel hai aapla, Marathi blog hai. Aani yaar ab ye tisre banna. Gaadi ora. माझी गाडी आमचे काय करावं यार केसांना. केस बघ कसे झालेत एकदम. आज काय यांना पॅम्परिंग विम्परिंग करून काय फायदा नाही. आता चाललंय शिरूरला घरी चाललंय आणि डायरेक्ट आम्ही ओनर वरून एकदम आम्ही भिकारी झालोय.